सोलापूर शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी, शेतकरी सुखावला, नागरिकांची उकाड्यापासून सुटका. पुणे जिल्ह्यासह इंदापुरात पावसाची हजेरी, नागरिकांना दिलासा, शेतकरी वर्गात समाधान. बीड जिल्ह्यातील माजलगाव शहर आणि परिसरात पाऊस, शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा. कल्याण डोंबिवली परिसरातही सकाळपासून ढगाळ वातावरण, रिमझिम पावसाला सुरुवात, उकाड्यानं हैराण, नागरिकांना काहीसा दिलासा. येवला लासलगाव पावसाची हजेरी, चिमुकल्यांनी घेतला पावसाचा मनमुराद आनंद, शेतकऱ्यांना मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा. पहिल्याच पावसानं मुंबई गोवा हायवेची कणकवलीत पोलखोल, ब्रिजवरनं पावसाचं पाणी कोसळतं, सर्व्हिस रोडवर कामाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह. रायगड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस, महाड, माणगाव, नागोठणे, कोलाडमध्ये मुसळधार, भातरोपांना जीवदान, शेतकरी समाधानी. दीर्घ प्रतीक्षेनंतर मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस, भात लागवडीसाठी पाऊस उपयुक्त, शेतकरी सुखावला. नमा होमिओपॅथी जगातली नंबर एक आरोग्य सेवा व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि त्यात ती यशस्वी होती अशी मला खात्री आहे. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर दरड कोसळली, प्रसिद्ध गायमुख गणपती मंदिराचं नुकसान, सुदैवानं कोणालाही दुखापत नाही. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यात दुपारी पावसाच्या सरी, तुकोबारायांच्या पालखीतील वारकऱ्यांच्या स्वागतासाठी वरुणराजाची हजेरी. नागपुरातील बोगस डिग्री प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची चिन्ह, देशातील काही विद्यापीठांच्या नावेही बोगस डिग्री दिल्याचं समोर, सूत्रांची माहिती. पुण्यात विश्रांतवाडी परिसरातून वाहणाऱ्या मोठ्या नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर राडारोडा, तक्रार करूनही प्रशासनाचं दुर्लक्षच, नागरिकांकडनं आंदोलन. अखेर राज्यात तलाठी भरतीचा मुहूर्त ठरला, 4,500 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध, 26 जून ते 17 जुलै अर्जाची मुदत. आषाढी दिवशी शासकीय महापूजेवेळी भाविकांना विठ्ठल रखुमाईचं मुखदर्शन घेता येणार, नियोजन करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना. तुकोबांच्या पालखीतील तिसऱ्या गोल रिंगण सोहळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, पालखीचा सोलापुरात प्रवेश. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पालखी सोहळ्यात घेतला सहभाग, तुकोबांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसोबत विठुनामाचा जयघोष. परदेशातील नागरिकांनाही वारीची भुरळ, संत तुकाराम महाराजांच्या रिंगण सोहळ्यात अमेरिकन काउन्सिल जनरल माईक हँकिंग यांची उपस्थिती. पुण्याच्या मंचर शहरात कडकडीत बंद, कथित लव जिहाद प्रकरणानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी दिली होती बंदची हाक. पूर्वांचल एक्सप्रेसवेवर आज पुन्हा उतरली लढाऊ विमानं, आपत्कालीन परिस्थितीतील तयारीचा आढावा. मुंबईकरांना 15 ऑगस्ट पर्यंत आंबा चाकता येणार, कोकणातला हापूस संपला मात्र जुन्नरचा हापूस, लंगडा, बदामीची आवक सुरूच. सोलापूर विमानसेवेसाठी चेंबर ऑफ कॉमर्सनं घेतली उड्डाण मंत्र्यांची भेट, 2-3 महिन्यात विमानसेवा सुरू होण्याची शक्यता. विकासाचा ध्यास म्हणजे